येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सर्व गणपती मंडळांमध्ये भीकपेटी ठेवणार आहोत. तेंडुलकर भीकपेटी असं त्या पेटीचं नाव असेल. ते तेंडुलकरला भीक टाकावी आणि काही सूचना त्याला कराव्या असं आवाहन करण्यात आलंय. जुगाराची जाहिरात केलीच आहे, त्यासोबतच मटक्याची सुद्धा करणार का? हातात बॅटच्या ऐवजी आता मुलांना जुगार देत असाल आणि तुम्ही भारतरत्न असाल तर निंदनीय गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. नाही, आपण काही आता काही लोकांना घर पाहिजे तर घरकुलाची योजना राज्यावर राबवावं लागेल. काही लोकांना धान्य अंत्योदय कार्ड पाहिजे तर ते पण राज्याची स्वतंत्र योजना करावं लागेल किंवा अंत्योदयचा कोठा वाढवून घ्यावं लागेल दिव्यांगाचा. सर, एक वेगळा प्रश्न होता, सचिन तेंडुलकर संदर्भात तुम्ही काल एक आंदोलन केलेलं आहे जाहिराती संदर्भात, तेंडुलकरच्या बाबत त्याबाबतची कोणती भूमिका आलेली आहे? तुमची पुढची बोलणं कशा प्रकारची असतात? नाही, आता आम्ही गणेश चतुर्थी आहे, गणेश स्थापनेपासून आम्ही सगळ्या गणेश मंडळामध्ये भीक पेटी ठेवणार आहे, तेंडुलकर भीक पेटी, आणि तेंडुलकरला त्याच्यात भीकही टाकावं आणि काही सूचना चांगल्या तेंडुलकरला द्यायचं असेल तर ते द्यावं. आता जुगाराची तुम्ही याद केलेली आहे, उद्या वरली मटक्याची करा आणि मग हातात बॅटची ऐवजी आता तुम्ही जुगार देत असाल पोरांना आणि तुम्ही भारतरत्न असाल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे, त्याचा आम्ही विरोध कायम राहील. लाख कोणी काही किती काही फोन केले तर आम्ही आमच्या भूमिकेवर कायम राहू, त्यांनी जाहिरात सोडावी, दिलगिरी व्यक्त करावी, तेव्हा ते आंदोलन थांबवू. साहेब, या ठिकाणी कुठल्या प्रकारे दिव्यांगांच्या सुविधांवरती लक्ष दिलं गेलं पाहिजे? आता मी काय लक्ष देतोय, मी तुम्ही हे का समजून घेत नाही का, मी प्रत्येकाच्या टेबल टू टेबल, खुर्ची टू खुर्ची चालवे घेताना ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हे समजून घेतल्या गेलं नाही असं चुकीची बातमी करा नाही तर मी बगर पंख्यात राहिलो ना, माझे पंख आहे का? मी आता घामानं ओलं चिप झालो आहे. आता ते कलेक्टर उपाशी राहणार आहे, त्याला आम्ही सांगितलं का तू आज जेवायचं नाही आणि मी पण जेवणार नाही, त्याची सजा त्याला भोगावं लागेल, मी पण भोगत आहो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.